ठाकरेंनी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला देखील सुरुवात केली. रायगडचा पहिला दौरा त्यांनी केला आणि रायगडच्या पहिल्या दौऱ्यामध्येच त्यांनी उरणमध्ये जी सभा घेतली त्या सभेमध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुकीची देखील तयारी केली आणि त्याच पद्धतीने त्यांचा पूर्ण भाषणाचा रोख होता. भाजपचे आमदार जे अपक्ष निवडून आलेत महेश बालदी यांच्यावर त्यांनी त्यांचा रोख होता आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने देखील त्यांनी आपल्या भाषणामध्ये वक्तव्य केलं होतं. आपल्यासोबत महेश बालदी आपण त्यांच्याशी बोलूया. सर काय म्हणाल की उद्धव ठाकरे यांनी थेट तुमच्यावर आरोप केला की एकतर विकास इथे होत नाही आहे, इथे विकास झालेला नाही आहे आणि दुसरी बाजूला की महेश बालदी यांची बालदी आम्ही येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बुडवू म्हणून. गेल्या विधानसभेच्या सांगता सभा यांनी उरणला घेतली होती आणि तेव्हा हेच बालदी व्यंगात्मक बोलणं याच्यावरच त्यांचा भर होता. सन्माननीय उद्धवजी या 4 तारखेला आलेले 23 मिनिटाचं त्यांच्या संवाद जनसंवाद यात्रेमध्ये जनसंवाद नव्हता, भाजपबद्दलची आगपकड बाहेर पडत होती. म्हणजे ज्या उरण मतदारसंघामध्ये रेल्वे, मेट्रो, पोर्ट, एअरपोर्ट, JNPT, मच्छीमारांचे प्रश्न आहेत, आदिवास्यांचे आहेत, कनेक्टिव्हिटीचे प्रश्न आहेत, या कुठल्याही विकास या शब्दावर एक शब्दही ते बोललेले आहेत. तुम्ही आजही त्यांचं 23 मिनिटाचं भाषण ऐका. शेका पक्षाची लोकं स्टेजवर गोळा केली, काँग्रेसची केली, स्वतः सेनेची केली, यां 2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होतात, का विकासाचं राजकारण केलं नाही? पंतप्रधान 4 वेळेला गेल्या 8 वर्षामध्ये इथे आले, 10 वर्षामध्ये 4 वेळेला काहीतरी उरण करांना विकासाचं राजकारण देऊन गेले, विकासाची गंगा देऊन गेले. तुमच्या तर 2.5 वर्षाच्या काळामध्ये 1 आदिवासी वाडीला तुम्ही आले नाहीत. इरसालवाडीसारख्या दुःखद घटनेला तुम्ही व्हॅनिटी व्हॅन घेऊन आले तिथे चौकला. तुम्हाला त्यांचे अश्रू कळले नाहीत. तुमचं फार्म हाऊस चौक कर्जतला आहे, तुम्ही त्या ठिकाणी कधी आल्यानंतर 1 आदिवासी वाडीची कनेक्टिव्हिटी तुमच्या काळात झाली नाही जी आम्ही केली. आणि तुमच्या आधीच्या आमदारांनी दाखवण्याचं, म्हणजे ज्याला तुम्ही आता शेतकरी कामगार पक्ष उरला सुरलेला शेतकरी कामगार पक्ष, उरला सुरलेली काँग्रेस आणि त्याच्यासोबत सेना, पूर्ण स्टेज भरलं होतं, हौशा नौशांनी भाषणं केली, अशाने नाही उद्धवजी जिंकलं जात. जिंकायला आता 21व्या शतकामध्ये लोकांना विकासाचं राजकारण कळतंय म्हणून लोक मोदींच्या, आज रेल्वे चालू झाली, 22,000 लोक त्या ट्रेननी उरणून येतात जात आहेत, अटल सेतू झाला, आमच्या उरणचा चेहरा मोहरा बदलला आहे, याच्यामध्ये खारीचा वाटा तरी आमचा आहे आणि हे सर्व माझ्या पक्षाने आणलं याचा मला अभिमान आहे. तुम्ही जेव्हा गेल्या वेळेला आलात तेव्हा तर मी अपक्ष होतो, कोणाचाही फोटो नव्हता, माझा फोटो लावून निवडून आलो. यंदा तर नरेंद्रजी मोदी आहेत, देवेंद्रजी फडणवीस आहेत, एकनाथजी शिंदे आहेत, सर्व माझ्यासोबत आहेत. तुमच्याने मी हरत नाही. तुमच्या एका मुलाला तुम्हाला वरळी येऊन निवडून आणायला 3-3 जणांना उमेदवाऱ्या द्यायला लागतात, विधान परिषदेत पाठवायला लागतं तेव्हा येतं. हा तुमचा आधीच्या आमदारांनी दाखवण्यासारखं एकही काम केलेलं नाही ज्याच्या भरोशावर लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतील आणि मतं देतील. निश्चित मला विश्वास आहे ह्या अशा कोट्या करूनच तुमची ही हालत झाली आहे पक्षाची. जे उरले सुरलेले आहेत त्याच्यात बघा, हा विधानसभेचा यांचा उमेदवार जर या ठिकाणी निवडून आला तुम्ही बोलाल ते मी हरायला तयार आहे. कारण हा देश पूर्ण नरेंद्र मोदींच्या मागे उभा आहे. या देशाला सुरक्षितता नरेंद्र मोदींमुळे राहते. ज्यांच्या बरोबरी तुम्ही करता, तुम्ही विकासाचं राजकारण करावं. कधीतरी त्या व्यासपीठावरून 23 मिनिटांमध्ये 23 सेकंद तरी उरणच्या विकासाचं, आदिवास्यांचं, मच्छीमारांचं, भूमिपुत्रांचं, शेतकऱ्यांचं काही काढलं असतं तर गोष्ट वेगळी. फक्त भाजपवर आगपकड, कारण भाजपने तुमचं दुकान उखडलं याचं शैल्य कायम तुमच्या मनात चढलं, त्याच्यामुळे जिथे भेटेल तिथे भाजपवर. आणि तुम्ही नितीन गडकरींचं तिकीट का नाही दिलं याच्यावर 3 मिनिटं घालवलीत. तुम्ही कशाला नितीनजींच्या बरोबरीला जाता? तुम्हाला तुमचा पक्ष 55 आमदार टिकवता आले नाही, 40 लोक तुमच्या नाका खालून गेले, तुम्ही कशाला आणि महाराष्ट्राची यादी जेव्हा होणार आहे तेव्हा नरेंद्र मोदीजी नितीनजींचं तिकीट नक्की देणार आहेत, याच्यात कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण आहे का? पण त्यांची काळजी करण्यापेक्षा तुम्ही तुमची काळजी करा पक्षाची, हाच माझा एक छोटा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. पण ठाकरे यांचं थेट म्हणणं देखील तेच होतं की विकासाच्या दृष्टीने फक्त भाजप बोललं जात आहे परंतु विकास मात्र ते करत नाही आहेत, फक्त जुमला पद्धतीने त्यांचं सगळं चाललंय. त्यांनी गॅरंटीवरती देखील नरेंद्र मोदींच्या ह्याच्यावरती बोलले. साहेब, उरण तालुक्यामध्ये 4थं पोर्ट येणार होतं, भूमिपूजन नरेंद्र मोदी, उद्घाटन नरेंद्र मोदी, उरणकरांकरता अत्यावश्यक असलेला 8 पदरी रस्ता, भूमिपूजन नरेंद्र मोदी, 16 ऑगस्ट 2014 भूमिपूजन केलं, उद्घाटन नरेंद्र मोदींनी केलं,
जेएनपीटीच्या 12.5% प्रकल्प भूमिपूजन नरेंद्र मोदींनी केलं, आज उद्घाटनालाही तेच येणार आहेत. नवी मुंबई एअरपोर्ट भूमिपूजन नरेंद्र मोदींनी केलं, उद्घाटनाला ते. उद्धव ठाकरेंनी काय केलं 2.5 वर्षात मला सांगा ना. या उरण तालुक्याकरता, या भागाकरता मुख्यमंत्री होतात तुम्ही, एक तरी विकासाचं काम तुमच्या काळात आलेलं दाखवा. किंवा त्याच्या पूर्वी जे आमदार होते तेही 5 वर्ष सत्तेतले आमदार होते. अहो, आम्ही तर 500 कोटी रुपयाची कामं आणली हे आम्ही समोर दाखवू शकू. मला तर एकट्या नितीनजी गडकरींनी 3,500 कोटी रुपयाचा रस्ता दिला, चौक ते पागोटे. तुम्ही काय आणलं ते सांगा ना. अहो, आम्ही सतत अहो रात्र विकासाचं राजकारण करत नाही, विकासाचा ध्यास करतो आणि त्याच्यामुळे लोक मागे राहतात. नाहीतर तुमचा आमदार अजून जातीपातीवरच अडकून आहे. जातपातीवर नाही, जेव्हा तुमच्यातलं कर्तृत्व संपतं तेव्हा तुम्ही जातीवर येता. साहेब, विकासाची या ठिकाणी गंगा अपार गंगा आहे आणि ती लोकांना दाखवायची आहे. तरुणांच्या हाताला काम द्यायचं आहे, रस्ते पाहिजेत, नळाला पाणी पाहिजे, विकासाचं राजकारण करायचं आहे. आणि म्हणूनच ही हा देश, हा महाराष्ट्र आणि ही उरणची जनता भारतीय जनता पक्षाच्या मागे असेल. म्हणून उद्धवजींच्या सभेला 3,000 लोकं नव्हती 2000, आणि नरेंद्र मोदींच्या सभेला तुम्ही आत्ताच बघितलं एअरपोर्टला गेल्या 12 तारखेला साधारण 1.5 ते 2 लाख लोक कधी लोकांनी बघितले नंतर एवढं त्या नरेंद्र मोदींच्या सभेला स्वतःहून लोक येतात. हा फरक आहे आणि हा फरक सूक्ष्म नसून फार मोठा आहे आणि ते अजून कळायला ही लोकसभा निवडणूक पुरेशी आहे असं मला वाटतं. नक्कीच, धन्यवाद. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे प्रकल्प म्हटले होते ते प्रकल्प त्यांच्या कालावधीमध्ये भूमिपूजन देखील झालं आणि त्यांचं उद्घाटन देखील झालं. त्यामुळे राजकारण एका बाजूला राहिलंय, मात्र विकासाची गंगा जी ह्या सगळ्या परिसरामध्ये वाहायला पाहिजे होती ती मात्र यांनी कधीच वाहिली नाही, असा थेट आरोप महेश बालदी यांनी केलाय. कॅमेरामन नितीन खरासा, विनय म्हात्रे, साम टीव्ही, नवी मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.